नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर। आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेल्या देवरूख जवळच्या आमच्या निव या गावामधून 1968 साली आमच्या गावातले उद्धव माने आणि शेखर राजवाडे हे दोन तरुण त्यावेळेला आपल्या संरक्षण दलामध्ये भरती झाले होते। तिथे त्यांना वर्कशॉपमध्ये काम मिळालं होतं आणि अशी आपली ही हवाई दलातली 20 वर्षाची कारकीर्द पूर्ण करून ते तिथून रिटायरमेंट घेऊन बाहेर आले। तिथून बाहेर आल्यानंतर आता आपल्या गावी कोकणामध्ये परत जायचं नाही, तिथे आपल्याला काही पोटापाण्याचा उद्योग शिल्लक राहिलेला नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मुंबईमध्ये थोडे दिवस थांबून तिथे कुठे नोकरी मिळते का याचा तपास सुरू केला। संरक्षण दलातून अशी रिटायरमेंट घेऊन जे लोक बाहेर पडत त्यांना एक सर्व्हिसमन म्हणतात आणि त्यांच्यासाठी काही ठिकाणी विशेष कोटा राखीव ठेवलेला असतो। दोघांच्या सुदैवाने पुढच्या महिनाभरातच या दोघांना दोन वेगवेगळ्या चांगल्या कंपन्यांमध्ये मशीन शॉप सुपरवायझर म्हणून नोकरी मिळाली आणि त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने स्थिरता यायला सुरुवात झाली। आपल्याकडे जमा असलेली थोडी पुंजी आणि त्याच्यामध्ये थोडीशी भर घालून या दोघांनी मुंबईच्या एका उपनगरामध्ये म्हणजे बोरिवलीला जवळजवळच 2 फ्लॅट घेतले आणि तिथे आपल्या कुटुंब कगबिल्यासह हे आनंदाने राहायला लागले। मुंबईमध्ये जरी कायमचं वास्तव्य करायचं हे त्यांचं निश्चित झालं असलं तरी कोकणी माणसाला आपल्या गावची जी ओढ असते ती त्याला स्वस्थ बसून देत नाही आणि त्यामुळे नवीन नोकरीमध्ये जरा स्थिरस्थावर झाल्यावर त्याने एक कार्ड टाकून म्हणजे आपल्या गावाला आई वडिलांना एक पोस्ट कार्ड टाकून कळवलं की पुढच्या 4 मेला आम्ही 15 दिवसासाठी दोघे जण आपल्या गावाला गावातल्या सगळ्या माणसांना भेटायला येतो। हे कार्ड जेव्हा आमच्या निव्यामध्ये गावामध्ये येऊन पोहोचलं तेव्हा गावातल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये एक खुशीची लहर म्हणावी अशी दौडत गेली। बऱ्याच दिवसांनी आपल्या या गावातल्या तरुणांचं पण आता मुंबईमध्ये स्थायिक झालेल्यांचं दर्शन होणार म्हणून बऱ्याच लोकांना बरं वाटत होतं। तर आमच्या बुधा सुतारासारख्या काही लोकांना एका विशेष कारणामुळे यांच्या येण्याची ओढ लागलेली होती। कारण मागच्या वेळेला जेव्हा ही जोडगोळी आलेली होती त्यावेळेला या बुधा सुताराने त्यांना विचारलं होतं की बाबा तुम्ही रिटायर झाल्यावर सुद्धा तुम्हाला तुमचं जे काही कॅन्टीन नावाची गोष्ट असते तिथून कमी भावामध्ये दारूच्या बाटल्या मिळतात का? आणि तेव्हा उदय आणि शेखरने त्यांना सांगितलं होतं की एक सर्व्हिसमॅन म्हणून आम्हाला सवलतीच्या दरामध्ये एक ठराविक बाटल्यांचा कोटा दर महिन्याला मिळतो। आता हे चाकरमानी येत आहेत म्हणजे आपल्यासाठी बहुतेक बाटल्या घेऊन येतील असा कुठेतरी होरा या आमच्या बुधा सुतारांनी मारणं आणि त्यांच्या येण्याची तो अतिशय आतुरतेने म्हणावी अशी वाट बघायला लागला। उद्धव आणि शेखर जेव्हा एसटीतून खाली उतरले तेव्हा त्यांना आणायला आलेल्या म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी स्टँडवर जमलेल्या सोन्या, शिरा, रघु, बटाव, सोमा या सगळ्यांनी त्यांना गराडा घातला आणि त्यांचं जे सामान होतं ते स्वखुशीने आपल्या पाठीवर लादून चला पाहुणं करत त्यांना आपल्या गावातून घराकडे घेऊन जायला लागले। वाटेमध्ये सगळ्यात पहिल्यांदी आलं तलाठ्याचं घर। तिथे शेखर जरासा थांबला, त्याने सोन्याच्या पाठीवर असलेली एक पिशवी काढली आणि ती पिशवी आपल्या हातामध्ये घेऊन हा शेखर तलाठ्याच्या अंगणामध्ये जाऊन उभा राहिला। अंगणामध्ये उभा राहून या शेखरने तलाठी साहेबांना हाका मारल्या पण आतून तसं लगेच काही प्रत्युत्तर आलं नाही, कोणी आलं नाही। तेव्हा या तलाठ्याची बायको आपल्या धाकट्या मुलाला मऊ भात भरवण्यामध्ये गुंग झालेली होती। थोड्या वेळाने तिला बाहेर कोणीतरी हाका मारतंय अशी चाहूल लागली आणि चाहूल लागल्याबरोबर तिने आपल्या स्वयंपाकघरातूनच बाहेर आलेल्या माणसाला सांगितलं की बाबांनो जे काही आणलं असेल ते बाहेरच्या खुंटीला टांगून ठेवा, साहेब आल्यानंतर बघतील। आता एवढा झणझणीत आवाज आतून आल्यानंतर
त्या शेखरने निमूटपणे आपल्या हातातली जी पिशवी होती ती ओटीवर जी खुंटी होती त्या खुंटीला टांगून ठेवली आणि या तलाठ्याच्या घराला अशा लाईनशीर 15-20 खुंट्या मारून ठेवलेल्या होत्या। कारण त्या तलाठ्याची अशी पद्धत होती की तलाठी बाहेर कुठेतरी कामाला गेलेला असताना जर कोणी त्याला भेटायला आलं तर त्याची बायको तलाठ्याची बायको त्याला सांगत असे की जी काही कागदपत्राची पिशवी आहे ती या खुंटीला टांगून ठेवा, तलाठी साहेब संध्याकाळी घरी आल्यावर तुमचं काम काय ते बघतील आणि तुम्हाला त्याप्रमाणे कळवतील। अशा त्या अनेक अनेक खुंट्यांपैकी एका खुंटीला या शेखरने ती पिशवी लटकवली आणि तो पुढे चालायला लागला। थोड्या अंतरावर म्हणजे 5-50 पावलं चालल्यावर शेखर राजवाड्याचं घर आलं आणि तिथे सगळं सामान एका ठिकाणी उतरवलं गेलं। तिथे थोडंसं हात शूज करून पाणी पिऊन उद्धव माने जो होता त्याने आपल्या निवडक 2-3 बॅग उचलल्या आणि तो पुढे आपल्या घराकडे चालायला लागला। आता या मानकऱ्यांना म्हणजे आजच्या चाकरमान्याला घरामध्ये आल्यानंतर परत सगळ्यांनी एकदा कुशल विचारलं आणि सगळ्यांनी हळूहळू काढता पाय घेतला। उद्धव आणि शेखरने मग स्वच्छपणे आंघोळ केली, थोडेसे ताजेतवाने झाले आणि तोपर्यंत उन्ह कलायला लागले। उन्ह कलायला लागल्याबरोबर गावातली सगळी मंडळी एक एक करत या शेखर राजवाड्याच्या घरी जमायला लागले। आधी काय कसं पाहुणं, कुठे असता, बोरिवली कशी आहे, मुंबई काय म्हणते, असे सगळे विषय होता होता हरदासाची कथा जेवटी जशी मूळ पदावर येते तशी त्यांच्या गप्पांची ती कथा त्यांना सगळ्यांना जो हवा होता त्या मुद्द्यावर आमच्या बुधा सुतारांनी आणली आणि मोठ्या खड्या आवाजामध्ये जमलेल्या सगळ्यांच्या वतीने शेखर राजवाडेला विचारलं की बाबा तू आमच्यासाठी काहीतरी मुंबईहून आणणार होतास, ते आणलंस की विसरलास? आता शेखर म्हणाला की अहो तुमच्या समोरच तलाठ्याच्या घरी ती पिशवी ठेवली, त्याच्यामध्येच तुमचं सगळं सामान आहे। आता तलाठ्याच्या घरी लटकवलेल्या पिशवीमध्ये शेखरनी आपलं सगळं सामान ठेवलंय हे एकदा कळल्यावर गावकीमधले जे सगळे गावकरी जमलेले होते त्यांचा शेखरशी बोलण्यामधला जो उत्साह होता तो 2 क्षणामध्ये आटला आणि परत एकदा बाहेर काढलेल्या चपला प्रत्येकाने आपापल्या पायामध्ये सरकवून सगळे झुंडीच्या झुंडीने तलाठ्याच्या घराकडे निघाले। तलाठ्याच्या घराशी आल्यावर त्यांनी बघितलं की तलाठी ओटीवर बसून कसले तरी कामकाजाचे पेपर निहाळतोय। थोडस खाकरून खोकरून तलाठ्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेऊन मग ही सगळी जी फौज होती म्हणजे जमलेल्या गावकऱ्यांची त्याच्यामध्ये बुधा सुतार सगळ्यामध्ये अग्रभागी, त्याच्या मागे बटाव, रघु, सोन्या, शिरा, शिरपती असे सगळी ही गँग तलाठ्याच्या अंगणामध्ये जाऊन बसले। आता आज एवढ्या सगळ्या लोकांचं शेतीचं काय मोठं काम अडलंय आणि आता एवढ्या सगळ्यांच्या कामाचा निपटारा आपण कसा करणार अशी एक शंका आणि भीती तलाठ्याच्या मनावरती दाट यायला लागली आणि ती त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा दिसायला लागली। आता आपण सगळे आल्यामुळे हा तलाठी थोडासा चिंतेमध्ये आहे आणि बहुतेक आपण सगळेजण काही ना काही काम घेऊन हा मोर्चा घेऊन याच्याकडे आलो आहोत हे बुधा सुताराने ताडलं आणि तलाठ्याला त्या टेन्शनमधून बाहेर काढण्यासाठी तो बुधा सुतार परत एकदा जोरात तलाठ्याचं नाव घेऊन बोलला की बाबा तात्या आज आम्ही काही जमिनीचं काम आणलेलं नाही, आता संध्याकाळ नव्हे रात्र व्हायची वेळ झाली, तुम्ही तरी तात्या किती काम कराल? आता कोकण प्रदेशामध्ये तलाठ्याला तलाठी किंवा त्याच्या नावाने काय जे आडनाव असेल त्यांनी हाक न मारता तात्या म्हणायची पद्धत आहे। कोकणातले सगळे जेवढे केवढे तलाठी आहेत ते सगळे तात्या असतात। तर या तात्याच्या चेहऱ्यावर आता थोडीशी कळी खुलली असं वाटायला लागलं कारण एवढ्या सगळ्या लोकांचं आज काही काम नाही आहे हे त्याच्या दृष्टीने फार मोठी समाधानाची बाब होती। आता त्याच्याकडे बसून परत इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या।
एकमेकांच्या समोर बसूनही आता विषय कुणी काढायचा अशी नेत्रपल्लवी या सगळ्या गावकऱ्यांमध्ये व्हायला लागली. आणि तेव्हा बुधा सुतारांनी सांगितलं की शेखरकडे मी विषयाला तोंड फोडलं होतं, आता दुसऱ्या कोणीतरी बघा. तिथला रघु जागा झाला आणि रघुनी सरळ तलाठ्याला विचारलं की शेखरनी येताना तुमच्या घरी पिशवी लटकवलेली आहे, ती जरा काढता का खाली. तलाठ्याच्या मनामध्ये परत चिंतेचं वादळ घोंगावायला लागलं. आज दुपारी शेखरनी कसली तरी पिशवी आणून ठेवली आहे, म्हणजे ते कामकाजच आहे. आणि आता शेखरला स्वतः यायला नको म्हणून या सगळ्यांना गोळा करून त्याने आपल्या अंगावर कुत्र्यासारखे सोडलेले आहेत असं कुठेतरी त्या तलाठ्याला वाटायला लागलं. आता तलाठ्यांनी सांगितलं, माझ्यामध्ये सबन दिवस काम करून आता काही त्राण उरलेलं नाही, तुम्ही ती पिशवी जर खाली काढले तर मी बघेन, नाही तर उद्या सकाळी बघू. आता एवढ्या महत्वाच्या गोष्टीला उद्या सकाळी बघू हे तात्याचं उत्तर काय कोणाला पटलं नाही. आणि म्हणून बटाव सरसरा पुढे गेला आणि शेखरने सकाळी लटकवलेली ती पिशवी खाली काढली आणि तात्याच्या समोर ठेवली. तात्याने ती उघडली तर तात्याला पहिला धक्का बसला. त्याच्यामध्ये विस्कीच्या दोन बाटल्या होत्या ज्या चाकरमानी म्हणून येताना शेखर आणि उमेशने तलाठ्यासाठी आणलेल्या होत्या. आता एक एक करून ती बाटली बाहेर काढून तिचं दर्शन या सगळ्या लोकांना घडेल अशा पद्धतीने तलाठ्याने आपल्या समोरच्या त्या मेजावर म्हणजे टेबलावर ठेवल्या आणि सगळ्या लोकांना एकदम हुश म्हणावं असं व्हायला लागलं. आता या बाटलीच्या कामासाठी हे सगळे गावकरी जमलेले आहेत हे तात्याला वेगळं सांगायची गरज नव्हते. तात्याने पटकन आतमध्ये जाऊन हाताला लागतील ते कप वाट्या पेले पातेली जे काय लागलं ते सगळं बाहेर घेऊन आला. त्याची मांडामांड झाली तेवढ्या तलाठ्याच्या बायकोनी आतून आवाज दिला की बाबा जे काही तुमचं दारूकाम करायचं असेल ते माझ्या ओटीत नको, गोठ्यात जाऊन करा. आता असा सणसणीत आवाज तलाठ्याच्या बायकोचा आतून आल्यावर सगळ्यांनी ती बाटली आणि आपल्याला जे काही मिळालं कप पातेलं पेला ते सगळं घेऊन गुपचूपपणे जवळ असलेल्या तलाठ्याच्या गुरांच्या गोठ्यामध्ये जाऊन सगळे स्थानापन्न झाले. तलाठ्याने मोठ्या मिनतवारीने परत एकदा मनातल्या मनामध्ये या दोन्ही आलेल्या चाकरमान्यांचे आभार मानले आणि बाटलीचं बूच उघडलं आणि तीर्थासारखं सगळ्यांना द्यायला सुरुवात केली. आता कमीत कमी दुसऱ्याकडे पडेल आणि जास्तीत जास्त बाटलीमध्ये शिल्लक राहील याची काळजी हा तात्या म्हणजे तलाठे प्रत्येकाच्या भांड्यामध्ये ती थोडी थोडी विस्की ओतताना नक्की घेत होता. इकडचं तिकडचं बोलण्यामध्ये कोणाला काही रस उरलेला नव्हता. जवळजवळ ती बाटली रिकामी झालेली होती आणि तात्याबरोबर या गावातल्या सगळ्या मंडळींनी त्याच्या गुरांच्या गोठ्यामध्ये बसून पहिलं काम पार पाडलं. ते सगळं खळाळत द्रव्य पोटामध्ये गेल्यावर सगळ्यांचे पतंग हवेमध्ये जायला लागले, आरडाओरडा व्हायला लागला, मोठ्या मोठ्याने बोलणं व्हायला लागलं आणि साधारण तासा दीड तासाने पहिल्या दिवशीची ही मैफल संपली आणि हळूहळू सगळ्यांनी कारता पाय घ्यायला सुरुवात केली. जाताना सोन्याने तलाठ्याला विचारलं की तात्या दुसरी जी बाटली आहे त्याच्यासाठी कधी येऊ, उद्या येऊ का चार दिवसांनी येऊ. खरं तर तात्याला म्हणजे तलाठ्याला ती बाटली आपल्यासाठी राखीव ठेवायची होती आणि एक बाटली आता सगळ्यांच्या मध्ये मोठ्या उदारपणाने वाटून झाल्यावर दुसरी आपण आपली खाजगी मालमत्ता म्हणून ठेवली किंवा ठेवायला पाहिजे असं त्याचं प्रांजळ मत होतं. आणि गावकऱ्यांपैकी कोणी त्याला काही प्रतिवाद करता कामा नये, ऑब्जेक्शन कोणाचं असता कामा नये असंही तात्याला मनापासून वाटत होतं. तात्यांनी त्या विचारणाऱ्या माणसाला ढकलून बाहेर काढलं आणि म्हणे आता उद्या चार दिवसांनी नाही बसायचं, आता गौरी गणपतीला बघू असं त्याचं समाधान होईल असं एक उत्तर देऊन
तात्याने त्यालाही गोठ्याच्या बाहेर काढला आणि आपल्या घरी तरातरा चालत आला. बायकोने वाढलेलं दोन घास जेवला आणि झोपला. दुसऱ्या दिवशी तात्या लगबगीने उठला आणि ती तशीच राहिलेली बाटली त्याने ओटीवरती जो एक कोनाडा होता त्या कोनाड्यामध्ये एखादा देव मांडून ठेवावा तशी ठेवली. आता लगेच काही हिला हात लावायला नको. 4-6 दिवसांनी कधीतरी जसा मूड येईल तसं थोडं थोडं यातला आपण प्राशन करत जाऊ असं तात्याचे मनोरथ त्याच्या मनामध्ये गोंधळ घालत होते. पहिला दिवस संपल्यावरती आता दुसऱ्या दिवशी जेव्हा खरोखरच काही कामासाठी म्हणून आमच्यातले हे येशा आणि बुधा तलाठ्याकडे आले आणि त्यांनी ती बाटली कोनाड्यामध्ये ठेवलेली बघितली. कोनाड्यामध्ये उभी असलेली ती बाटली बघून येशाच्या तोंडाला तिथल्या तिथे पाणी सुटलं. पण आता लगेच चुळबुळ करणं बरोबर दिसणार नाही म्हणून त्याने आलेल्या कामाच्या मिशाने तात्याला घराच्या आतमध्ये आवाज दिला की ओ तात्या ओ तात्या. तात्या म्हणजे तलाठी घरामध्ये नव्हते. बायकोने परत सांगितलं की बाहेर जर काही कामाची कागदपत्र आणली असाल तर ती खुंटीला टांगा आणि तलाठी साहेब संध्याकाळी आल्यावर ते बघतील. आता काम तर होत पण त्याच्यापेक्षा मोठं काम त्या कोनाड्यामधून या येशाला खुणावीत होत. त्याने थोडस बरोबरच्या येशाबरोबर गुप्तगू केलं आणि त्या बाटलीमधली थोडीशी व्हिस्की आपल्या जवळ असलेल्या तांब्यामध्ये काढून घेतली. आता तोपर्यंत त्या बाटलीला हात लावलेला नव्हता आणि थोडीशी व्हिस्की काढल्यामुळे त्या बाटलीची जी लेव्हल होती ती खाली उतरली आणि ती पटकन वेगळी दिसायला लागली. आता तलाठ्यांनी आल्यावरती सहज जर बघितलं तर आज या बाटलीला कोणीतरी हात लावलाय आणि त्यातली थोडीशी दारू काढलेली आहे हे त्याच्या लक्षात येईल. हे कळल्यावर किंवा हे लक्षात आल्यावर येशा थोडासा घाबरला. येशाला असं कावरा बावरा झाल्याचं पाहून बुधा म्हणाला की काही घाबरू नको. आतल्या कारभारणीने म्हणजे तात्याच्या बायकोने जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी हा पाण्याचा जो तांब्या भरून ठेवलेला आहे तो कधी कामाला येणार असं म्हणून आपल्यावरती खुश होत बुधाने त्या बाटलीमध्ये जेवढी दारू काढली होती तेवढं तांब्यातलं पाणी भरून ठेवलं. झाकण परत घट्ट लावलं आणि आपल्या घरी निघून आले. वाटेमध्येच येताना येशाने बुधाने ते तांब्यामध्ये जी थोडीशी आणलेली होती चोरून तिचा बऱ्यापैकी आस्वाद घेतला आणि हवेत तरंगत म्हणावे असे ते आपल्या घरी गेले. आता एकदा ही मक्खी किंवा गंमत कळल्यावर वारंवार येशाचं आणि बुधाचं तलाठ्याकडे म्हणजे तात्याकडे काम निघायला लागलं आणि दर वेळेला त्यांचं काम अशा वेळी निघायचं जेव्हा तात्या म्हणजे तलाठी घराच्या बाहेर गेलेले असायचे. हळूहळू बाटली कमी कमी होत होती पण हे मात्र नियमाने जेवढी दारू काढून घेत तेवढं पाणी आतमध्ये भरून ठेवत. एक दिवस संध्याकाळी तात्या ग्रामसभेमध्ये बसलेल्या असताना तिथे हे जेव्हा कोंडाळ गावातलं सगळं जमलं आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी सुरू होऊन हळू चाकरमान्याने आणलेल्या बाटलीचा विषय निघाला त्यावेळेला तात्या सहज बोलून गेला काय म्हणे हल्ली माझा स्टॅमिना खूप वरचढ झालेला आहे. पहिल्यासारखी एवढीशी घाऊन आता मला चढत नाही. आता तात्याला ती चढत का नाही याचं कारण फक्त या बुधा आणि येशाला माहीत होतं जे त्यातली दारू काढून त्यात पाणी भरून ठेवत होते. त्याच्यावर फारसा काही हा विषय न वाढवता येशा पटकन म्हणाला तात्या असं होतं कधी कधी रोज तुम्ही प्यायला लागलात तर काल जेवढी भारी पडते तेवढी आज भारी पडत नाही त्यामुळे असं होणार. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत एकदा शेखर आणि हे सगळे गावकरी आपल्या अंगणामध्ये जमले आणि शेखरने मुंबईहून कोणाकोणाला ज्या काही छोट्या मोठ्या भेटी आणल्या होत्या त्या त्याचं नाव घेऊन त्याला समोर बोलवून त्याच्या हातावर ठेवायला सुरुवात केली.
बुधा सुतार मात्र आपल्या नावाचा पुकारा होण्याची वाट बघत होता. शेवटी बुधा सुताराचं नाव या शेखरनी घेतलं आणि त्याला साधारण मध्यम आकाराची म्हणावी अशी एक पेटी दिली. आता पेटीचा आकार बघून खर तर बुधा सुतार मनातून फार खुश झाला, कारण एवढं सगळं भरून आपल्याला बाटल्या दिलेल्या आहेत हे त्याने ताडलं होतं. घरी आणून ती पेटी उघडल्यावर या आमच्या बुधा सुताराचा भ्रमनिराश झाला. या भ्रमनिराश होण्याचं कारण होतं, त्या पेटीमध्ये बुधा सुताराच्या मुलांना आवडणारे नानकटाई, खारी, टोस्ट आणि बिस्किट असं शिगोशिग म्हणावं असं भरलेलं होतं. आता बुधा सुताराने एका मिशाने किंवा डोक्यामध्ये काहीतरी वेगळं ठेवून ती पेटी उघडली होती आणि त्याच्याकडून हे पाव आणि बिस्किट सगळी बाहेर पडली म्हटल्यावर त्याचा एकदम विरस झाला. त्याने ती पेटी तशी बंद करून टाकले आणि एकदा आपल्या पोरांना आवाज देऊन म्हणाला की ए सुशीम, आले तुमच्यासाठी ही खाऊ बिस्किट आलेली आहेत, एक एक दोन दोन खात जा. आता आपण एवढं बजावून सांगून सुद्धा या दोघांपैकी म्हणजे उद्धव आणि शेखर या दोघांपैकी कुणीही आपल्याला बाटली आणली नाही याचं बुधा सुताराला राहून राहून वैषम्य वाटायला लागलं. 8 दिवस सुट्टी काढून आलेल्या आमच्या या चाकरमान्यांचे म्हणजे उद्धवचे आणि शेखरचे सगळे दिवस कापरासारखे उडून गेले आणि शेवटी त्यांच्या जाण्याचा दिवस उजाडला. शेखर, उद्धव आणि त्याच्याबरोबर चालणारे सगळे लोक जे त्याला सोडायला आले होते त्यांची ही यात्रा गावच्या एस टी स्टँडकडे निघाली. त्याच्यामध्ये थोड्याशा नाईलाजाने मनामध्ये किंचित किंतू किंवा डूक धरून आमचा बुधा सुतारही आला होता. तो कोणाशी काही बोलत नव्हता, फक्त आलेल्या चाकरमान्याला शेवटी त्याला जाताना 4 पावलं सोबत करायची असते या गावाच्या एका नियमाप्रमाणे तो मनाचं ओझ आपल्या पायावर घालून एक एक पाऊल टाकत त्यांच्याबरोबर चाललं होतं. एसटी आली, एसटीमध्ये चढायची वेळ झाली, सामान सगळं वर चढवलं गेलं आणि शेखर आतमध्ये चढून नंतर तो या उद्धवला ओढून आतमध्ये घ्यायला लागला. त्यावेळेला आमच्या बुधाचा बाण फुटला आणि त्याने बसमध्ये शिरून चांगली जागा पकडून खिडकीशी बसलेल्या शेखरला तेवढ्यातल्या तेवढ्यात सुनवायला सुरुवात केली की चाकरमान्यानू म्हणजे बाबा शेखर, तू एवढं आलास, सगळ्यांना खुश केलंस, पण माझ्याकडे मात्र तू पाहिजे तसं लक्ष दिलेलं नाही. हे सगळं बाटल्या आणायचं काम सगळ्यात आधी मी तुला सुचवलं होतं, पण तू मला म्हणून एकही बाटली वेगळी म्हणून काही दिलेली नाहीस. असं हे सगळं शेखरच्या समोर त्या बस सुटायच्या अवधीमध्ये आपल्या मनीचं मनोगत आमच्या बुधा सुताराने शेखरच्या समोर एखादी सत्यनारायणाची कथा वाचावी तसं वाचून दाखवलं. आता याची दुखरी नस कुठे आहे हे शेखरला त्यावेळेला पहिल्यांदा कळलं. त्याने कंडक्टरला थोडस विनंती करून एका मिनिटात जाऊन येतो असं म्हणून शेखर परत आपली जागा सोडून लगबगा एस टीच्या बाहेर आला. त्याने बुधा सुताराला थोडस बाजूला घेतलं आणि म्हणाले, असं काय करता दादा, तुम्ही नीट चाचपून बघा, खाली तुमच्यासाठी तुमचं सामान आहे. आता खजील होण्याची किंवा आश्चर्यचकित होण्याची पाळी आमच्या बुधा सुताराची होती. तो त्याच अवस्थेमध्ये कुंठित असताना पटकन शेखर त्याला सोडून बसमध्ये जाऊन बसला आणि बस सुटली सुद्धा. बस सुटल्यावरती जड पावलाने सगळी माणसं आपापल्या घरी यायला लागली तेव्हा आमच्या बुधा सुताराच्या मनामध्ये मात्र 1000 कळ्या एकदम खुलाव्या असं काहीतरी चाललेलं होतं. त्याची पावलं जड झालेली नव्हती,
तर तो तुरु तुरु म्हणावा असं चालत सगळ्यांच्या पुढे येऊन आपल्या घरी दाखल झाला. लगबगीने त्याने शेखरने दिलेली ती पेटी उघडली, त्याच्यावरचे पाव बिस्कुट सगळी बाजूला केली, त्याच्या खाली वर्तमानपत्राचे 2-4 कागद एकावर एक असे अंथरलेले होते. वर्तमानपत्राचे ते कागद दूर झाल्यावर 3 विस्कीच्या बाटल्या, बुधा सुताराची वाट बघत त्या पेटीच्या तळाशी शांतपणे पडून होत्या. चाकरमान्यांनी आपला शब्द पाळला एवढं समाधान बुधा सुताराच्या चेहऱ्यावर त्यावेळेला दिसायला लागलं. चेहऱ्यावर आलेलं तेज हे खाली असलेल्या विस्कीच्या बाटल्यांच्या चमकेपेक्षाही कितीतरी अधिक होतं.